आणि भगिनींनो, आमच्या या छोट्याशा व्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि आम्ही आता चाललो धानोरा टू नागपूर. आम्ही आता सकाळी 8 वाजता निघालो आहोत इथून धानोऱ्यावरून. आता चाललो आधी गडचिरोली, गडचिरोलीला पुन्हा एक मित्र. आणि हे आता आमच्या जवळचे हे 2 बाईक्स आहेत आणि आम्ही यांच्यानंच चाललो आहे. हे KTM 390 आणि Duke 200. इथं गावाच्या बाहेर होतो म्हणजे धानोऱ्याच्या बाहेर. आता येथून आम्ही निघतो. गडचिरोलीमध्ये पोहोचलो आणि हा आहे गांधी चौक. किती छान वाटते. केतनच्या घराकडे चाललो, त्याची तयारी व्हायची म्हणून आता त्याच्या घरी थोडा वेळ वेट करू. त्याच्या घरी पोहोचलो आता जस्ट. आता हे 3 बाईक झाले आपले. या 3 बाईकने आपल्याला नागपूर ट्रॅव्हलिंग करायची. आता आम्ही आलो केतनच्या घरी. थँक्यू. हा हा केतन बघा. थँक्यू. हा आमचा टिंकू आहे म्हणजे प्रणय मित्र आहे माझा. त्याला टिंकू म्हणतात लाडानं. तर त्याच्या वाढदिवसा दिवशी हा कुत्रा आणला होता तर त्याच्या नावावर याचं नाव ठेवला टिंकू. गजब बेइज्जती है. हा आहे केतनचा घर. हा आहे टिंक्या. हा आहे मया. हा आहे आदर्श. टिंक्याच्या घरची टीव्ही. नाइस. तर आपला टायमिंग काय होता आणि हे वेळ आहे का? आम्ही सकाळी 8 वाजतापासून निघून आहो आणि तू 10 वाजेपर्यंत झोपूनच आहेस. हा कसा करायचा सांग ना. हा असा होईल तर कसा होईल? तुझ्या तर कर नाही तर कोणी परवड द्यावाली. नॉट बॅड, नॉट बॅड. हा तुमची ऍडमिशन ना करायची आहे का? उच्च दर्जाचे शिक्षण ना घ्यायचं. काय बोलत होती? तू आ गया क्या? हे गे मित्रा, तुझे पैसे उसने देता. हा छीना चपटी नाही करणे का? बापरे पैसे. पैसा ही पैसा. चला चला बाय टिंक्या. आता आम्ही केतनच्या घरून निघालो. आता फ्युल अप करू. आता 290 झाले. 200. आता फ्युल अप करू. गाड्या आमच्या लाईनीत लागल्या आहेत फ्युल अप करायसाठी. येत आहे म्हणून रोड बा चकचकीत करून राहिले. राष्ट्रपती येत आहे म्हणून बिलकुल चकचकीत रस्ते करत आहेत. पूर्ण गडचिरोलीमधले रस्ते चांगले चकचकीत करून ठेवले आहेत. असे वर्षभर असेच राहतात रस्ते पडून पूर्ण खतम होऊन राहतात. कोणी विचारत नाही, काहीच नाही करत. आणि आता येत आहेत म्हणून पूर्ण रस्ते एकदम टाईट बनवत आहेत. इकडून नाही या साईडला जस्ट बनवलेला रस्ता डांबरासारखे काय काय होते. बिलकुल बाजूला हिरवीगार पहाडी किती छान वाटते. आणि आता जस्ट आरमोरीमध्ये पोहोचलो आम्ही आणि इथून आता समोर निघत आहोत. चलो आता ब्रह्मपुरी इथून 20 किलोमीटर आहे. लवकरच पोहोचून जाऊ 10 मिनिटात. बंदरचा आवाज बहुत बढिया येतात. रेल्वेचा ट्रॅक.
लाव इकडे लाव गाडी लाव अबे अंदर टाक ना सावली खाज लागे ते खाजून दे ना खाजून दे कर मैं इकडे कर डबल से लहानपणी करत होतो ना ऍडमिशन झाली यांची आता इथून निघालो ब्रह्मपुर वरून आता निघून नागपूर नागपूर वरून मुंबई मुंबई कडून नागपूर बिर्याणी खाऊ म्हणलो तर हे आता यांना फोन लावून फोन नाही उचलत आहे बहुत समोर चालले गेले चला राहू दा जाऊन चला आता काय करून त्यांना सोडून थोडी खाणार नागपूर मध्ये पोहोचलो ना आम्ही दिसले ना आता पण समोर गेले वाटतं एकदम झालं सापटलं नाही ना कोठं खाल्लं ना पागल झालं असतं तुमच्याकडे नाही खाल्लं चालले आलो नाही तर खाणार होतो खाऊन टाक पण खाल्ल्यावर मग भेटू रस्त्यामध्ये बिर्याणी खाऊन आम्ही निघून आता नागपूरसाठी बिर्याणी कधी खासणार वाटली पण आता आता अशी होतून भूक लागली होती भरपूर म्हणून खाऊन टाकलो स्वागत करासाठी खाली येऊन आहे बघा तो बघा स्वागत करासाठी खाली येऊन आहे त्याला स्वागत बिल्डिंग वर आता आपण टिंकरच्या फ्लॅट वर आता त्याचा जाऊन थोडा वेळ फ्रेश होऊन आराम करून काय गर्मी एवढी गर्मी झाली का येतं येऊन हवा घेत आणि तो झोपला मी नव्हतो मी दूर होतो हा होता इथे हा हा ओ एक पुन्हा एक रायडर आता आला हा पहा भाऊची नवीन गाडी चला 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 भाऊ नवीन हेल्मेट घेत आहे जादूवाला हेल्मेट आहे जादूवाला हेल्मेट पुरा आबू दिसील अरे तो घ्या पुरा आबू दिसेल हा घे तिवडा या ब्लॉगला इथंच एंड करत आहोत पाहत राहाल दुसऱ्या पार्टमध्ये आम्ही फन्यानपूर आणि महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाणार तर कंटिन्यू पहा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच घेऊन येतो तुमच्यासाठी असाच एक ब्लॉग वाढदिवस आहे भाऊ त्याचा आता दोन दिवसांना